मोदी स्मशानभूमीतील एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा बसवलेल्या मोदी दुरुस्तीचं काम सुरू आहे चेअरमन यांनी यासाठी पुढाकार घेतलाय मोदी स्मशानभूमीत सन एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बसवण्यात आलेल्या पहिल्या विद्युत दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रिसीजन कॅम्पशाफ्ट चेअरमन यतीन शहा यांनी यासाठी पुढाकार घेतलाय पहिली विद्युतदाहिनी बऱ्याच काळापासून बंद होती पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी ही विद्युतदाहिनी सुरू करण्यासोबतच स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते कोरोनामुळं मृतांची संख्या वाढत असून फुटाफुटाच्या अंतरावर प्रेत जाळण्याची वेळ सोलापूरकरांवर ओढवली आहे अशा भीषण परिस्थितीत यतीन शहा यांनी दोन वेळा स्वतः मोदी स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली गुरुवारपासून महापालिकेची यंत्रणा ॲक्टिव्ह झाली असून प्रिसिजन स्टाईलनं अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध काम सुरू आहे